झाले मात्र कोपरगाव मतदारसंघात कोल्हेंची भूमिका काय यावर राज्यभर चर्चा सुरू आहे. तुमची भेट फडणवीस असतील दिल्लीतल्या नेत्यांशी झाली, काय नेमकं या चर्चेतून सुरू निघालं आणि काय नेमकं आता पुढची दिशा राहणार आहे? कोपरगाव मतदारसंघामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात झालेली आहे आणि विशेषतः इथे सिटिंग सीट आमदार आशुतोष काळेंचं आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचं, आणि त्यामुळे पेच निर्माण झाला. आणि कोपरगाव मतदारसंघाचे आमची जी कार्यकर्ते आहेत ते स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या पासून घडवलेला कार्यकर्ता आज आमचं तरुण युवा नेतृत्व, आमचे कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्यापर्यंतचा युवक कार्यकर्ता, अशी ही आमची कार्यकर्त्यांची खूप ताकदीची एक फळी आहे. आणि त्यामुळं निश्चित जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घ्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही आमचे शहरातले कार्यकर्ते, आमचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते यांना सगळ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी निश्चितच एक भावना व्यक्त केली. काही अनेक जण अगदी धाय मोकळून रडले, कारण विवेक भैया कोल्हे यांचा चेहरा एक तरुण तडपदार कर्तबगार युवक आणि सर्व क्षेत्राचा, सहकार क्षेत्र असेल, कृषी सामाजिक क्षेत्राचा, सर्व क्षेत्राचा अभ्यास असणारा, संघर्षाचा त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळं विवेक भैयांसाठीचा जो निर्णय घ्यायचा आहे तो खूप विचारपूर्वक घ्यावा असं कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि विशेषतः कोपरगाव मतदारसंघ हा येवला, सिन्नर, वैजापूर आणि राहता या मतदारसंघाला लागून आहे. इथं महायुतीचे उमेदवार आहेत आणि म्हणून थोडंसं नकळत त्याही आमदारांची इच्छा आहे की कोल्हे परिवारांनी महायुतीत असावं. आणि म्हणून त्यांची वरिष्ठांना तशा सूचना त्यांनी दिल्या की ह्या परिवाराला जर का राजकीय पुनर्वसन होत असेल चांगल्या पद्धतीचं सन्मानाने तर आपण यांना थांबवलं, तर थांबवलं म्हणण्यापेक्षा यांचं पुनर्वसन केल्यानंतर आम्हाला सोयीचं जाईल अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा वाटतंय की या परिवारामध्ये माननीय ताईंचं महिला सक्षमीकरणाचं काम असेल, माननीय बिपिनदांचं काम असेल, विवेक भैयांचं युवकांमधलं जे काम आहे त्याची दखल घेऊन त्यांना एक अपेक्षा आहे की थोडंसं सहकार्याची भावना आमच्या बाबतीत असावी आणि म्हणून त्यांनी ती व्यक्त केली. मग मध्यंतरीच्या काळात फडणवीस यांच्याशी जी चर्चा झाली त्यानंतर कालही दिल्लीतले वरिष्ठ नेते तुम्हाला मिळाली, काय नेमकं त्या चर्चेतून त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी तीच भावना व्यक्त केली आहे की विवेक भैया यांना राज्य पातळीवर, देश पातळीवर काम करण्याची चांगली संधी मिळू शकते भविष्यात आणि त्यासाठी आपण महायुतीसाठी आम्हाला सहकार्य करावं अशी भावना त्यांनी सुद्धा व्यक्त केली. आणि म्हणून निश्चित कार्यकर्त्यांच्या समोर मी त्या भावना व्यक्त केल्या, पण आजही कार्यकर्त्यांचा आग्रह हा आपण आत्तापर्यंत लढत आलोय आणि त्यामुळं लढण्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि म्हणून आज आम्ही वरिष्ठांशी त्याच्यावर परत चर्चा. कार्यकर्त्यांचा सूर असाच आहे की विवेक भैयांवर विश्वास आहे, कोल्हे परिवारावर आमचा विश्वास आहे, परंतु जर का आपल्याला सन्मानाने काही गोष्टी घडत असतील तर थोडंफार आम्ही विचार करू, अन्यथा आमची सगळ्या अर्थाने तयारी आहे, आम्ही भैयाच्या पाठीमागे उभे आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केली. तसं पाहिलं तर विधानसभेचं काउंटडाऊन खूप कमी दिवसांचं आहे, खूप कमी दिवस मिळणार आहे, तर निर्णय कधीपर्यंत कार्यकर्त्याला, मतदारसंघाला आणि राज्याला जाईल? आता बऱ्याच मतदारसंघात अशा भूमिका आहे, थोडंसं वातावरण सगळीकडे असं आहे, तर निश्चित कार्यकर्त्यांच्या भावना मी वरिष्ठांना कळवणार आहे. परंतु विवेक भैयाला खूप फ्युचर आहे म्हणून जवळजवळ महाआघाडीचे कार्यकर्ते, म्हणजे आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की पक्षांच्या मागे तिकिटासाठी उमेदवार फिरत आहे आणि विवेक भैयांच्या बाबतीत असं आहे की शिर्डी आणि कोपरगाव दोन्ही ठिकाणी महाआघाडीच्या तिन्ही पक्षांची डिमांड आहे अशी विवेक भैयाची आजची परिस्थिती आहे. आणि भाजपसुद्धा आमच्याबरोबर सोबत राहावं अशा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणजे नक्कीच दखल घेण्यासारखं युवा नेतृत्व विवेक भैयांचं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निश्चितच तुम्ही म्हणताय की दखल घेण्यासारखं आहे, निश्चितच गणेश कारखाना निवडणूक असेल किंवा विविध कारखाना निवडणुकीत विवेक भैयांनी आपलं नेतृत्व गुण दाखवले, पदवीधरमध्येही त्यांनी दाखवले. एकूण जर पाहिलं तर या गेल्या काही अर्ध्या दिवसाच्या घडामोडी घडल्यात, विवेक भैयांनी तुमचं काही बोलणं झालंय सगळ्या घडामोडींवर आणि काय नेमकं विवेक भैयांचं म्हणणं येत आहे? नाही, निश्चित विवेक भैयांचं बोलणं झालेलं आहे, परंतु विवेक भैयांना त्यांच्या जे आमची कार्यकर्त्यांची जी मूठ बांधलेली आहे त्यांनी, विशेषतः युवक कार्यकर्त्यांची जी फळी आहे, ते सगळे संघर्षाचा स्वभाव असणारे आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एक प्रकारचा भैयांवर प्रेशर, त्यांचा भैयात खूप जीव, भैयाचा त्या कार्यकर्त्यांमध्ये जीव, कोरोना काळामध्ये संकट काळात किंवा शहरातल्या कुठल्याही संकटात विवेक भैया अगदी त्यांच्यासाठी धावून जातो, प्रत्येक कामासाठी स्वतः झुकून काम करतो. त्याचं ई संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप काम भैयांनी उभं केलेलं आहे म्हणून ती एक वेगळी नाळ त्या कार्यकर्त्यांबरोबर जोडलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित कार्यकर्त्यांना थोडी अपेक्षा आहे की भैयांनी आमच्याशी सुद्धा संवाद साधूनच निर्णय घ्यावा.
राज्यसभेची ऑफर देण्यात मला असं वाटतं की आमच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहे जे स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पासून त्या सगळ्या कार्यकर्त्यांची स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संवाद साधून त्यांची जी भूमिका आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर आमच्या कोल्हे परिवारासाठी किंवा विवेक भायांसाठी ते स्वतः ते सांगतील आणि त्यानंतरच खरा कार्यकर्त्यांना येऊन चर्चा करतील किंवा मुंबईहून ते संबोधित करतील परंतु कुठल्या तरी विश्वास असा आमच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर निश्चित कार्यकर्त्या कोल्हे परिवार आणि काळे परिवार पारंपरिक लढती ज्या आहेत त्या अवघ्या राज्यांनी बघितलेल्या आहेत मात्र यावेळेस तो संघर्ष होणार नाही कुठेतरी महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष सामील झाल्यामुळे एकुंडी झाल्यात निश्चित ह्या आमच्याच मतदारसंघापुरत्या नाही तर संबंध महाराष्ट्रात ह्या पद्धतीचं झालेलं आहे परंतु कोपरगाव मतदारसंघ हा मला 400 मतांनी थांबायला लागले म्हणजे अगदी निसटता झालेला पराभव आहे आणि त्याची दखल केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा घेतलेली आहे आणि बऱ्याचदा अंतर्गत कुरघोड्या दगाफटक्याच्यामुळे हा पराभव झाला याची नोंद वरती झालेली आहे. ऐकून जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसात जी काही चर्चा तुमची वरिष्ठ पातळीवर होते कार्यकर्त्यांशी होते कुठेतरी महायुतीसाठी सकारात्मक असा निर्णय होईल की विवेक भैया आणि सगळ्यांशी बोलल्यावरच शेवटचा डिसिजन मिळेल. आता महायुतीने महायुतीच्या भूमिका सांगितल्या महाविकास आघाडीने विवेक भैया आमचा उमेदवार असला तर आम्हाला निश्चित आवडेल म्हणून शिर्डी आणि कोपरगाव दोन्हीसाठी विनंती केली असा हा पेच आहे. परंतु शेवटी आमच्यासाठी आमचा जीवाभावाचा कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्ता हा स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आमच्या कोल्हे परिवारामध्ये जोडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि मी कायम निष्ठेने पक्षाबरोबर काम केलेलं आहे. कितीही मला पक्षांतर्गतही काही अडचणी निर्माण झाल्या तरी माझी पक्षनिष्ठेची दखल पक्ष नेतृत्वाने नक्की घेतलेली आहे परंतु तरी कार्यकर्त्यांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत त्याची दखल आम्हालाही घ्यायला पाहिजे आणि ती मला वरिष्ठांना पोहोचवायची आहे. शेवटचा प्रश्न तुम्ही जे बनला की पक्षांतर्गत अडचणींना सुद्धा तुम्ही तोंड दिलं नक्कीच मग ती जी अडचण होती त्याविषयी गेल्या 8 दिवसात वरिष्ठांशी चर्चा झाली नाही ती तर वरिष्ठांपर्यंत पोहोचलीच आहे पूर्वी संबंधात जिल्ह्यात असेल इतर ठिकाणी ज्या ज्या काही अडचणी ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये वरिष्ठांपर्यंत निश्चित पोहोचलेल्या आहे पण तरी सुद्धा आम्ही पक्षनिष्ठा कायम सांभाळलेली आहे हे पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा माहिती आहे.